अजून अरे रडतोस कशाला काय झालं आर्या काही बोलली का तुला भेटली की नाही तुला ती अरे तू असा इथे बाहेर उन्हात कशाला बसलायस चल ना घरी चल ना त्यापेक्षा अरे अर्जुन काय हे वेड्यासारखं वागणं तुझं हा बाळा कुठे गेला होतास तू मला तुझी किती काळजी वाटत होती माहितीये म्हटलं कुठे गेलास कसा असशील का काय झालं याला आता याला नक्की काय झालं तेच काही कळत नाहीये कळत नाहीये म्हणजे काय तू गेला होतास ना कुठे भेटला हा तुला रस्त्यावर एकटाच बसला होता डोळ्यात पाणी बरं मी त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतो तो एक शब्द बोलायला तयार नाही त्याला म्हटलं अरे ताई घरी वाट बघतीये तेव्हा नशीब तो घरी यायला तरी तयार झाला आर्या तू का अशी वागलीस का अर्जुन तुला असं नाही ना वाटत की मी तुझ्या आयुष्यात अर्जुन बनून राहावं नाही असं वाटत कितीही कोणी प्रेम केलं ना तरी सुद्धा आपलं पहिलं प्रेम विसरता येत नाही वगैरे असं बोलतात ना सगळे जगात तसं नाहीये तसं नाहीये कसं तसंच आहे अगं जरा मान्य कर अर्जुन या जगात नाहीये तो परत येणार नाहीये आता आपलं लग्न होणार आहे काय अरे पण काय यार तुझं पण ना प्रश्न मला त्रास व्हायला लागलाय आता सतत तुझे प्रश्न संपतच नाहीत कधी मी कितीही समजवलं तरी पण आहेच तुझा हे बघ मी तुला फायनल सांगतो आता जर का तू अर्जुनच्या आठवणीतून बाहेर नाही आलीस तर आपल्या लग्नाबद्दल मला विश्वदादांशी बोलावं लागेल आणि ते जे ठरवतील तो शेवटचा निर्णय असेल पाच मिनिटात मी अर्जुन मध्ये एवढा बदल घडवून आणू शकते तर जर मला पुरेसा वेळ मिळाला तर मी काय करू शकते एक महिना फक्त एक महिना पुरेसा एका महिन्याच्या कालावधीत मी त्याला स्वतःच्या पायावर उभं करेन का मला अर्जुनची एक सारखी आठवण येते ते एक डॉक्टर आणि एका पेशंटचं नातं होतं जे त्याच्या आजारासोबतच संपलं पण तरीही मी अर्जुनला का विसरू शकत नाहीये कारण अजूनही मला अर्जुनचा सहवास जाणवतो तो सतत माझ्या आजूबाजूला वावरतोय असं वाटत कठीण प्रसंगातही एकमेकांवरच प्रेम आणि विश्वास अजूनही माझ्या लक्षात आहे अशी काय चूक घडली माझ्याकडून की तू माझा जराही विचार न करता एवढा मोठा निर्णय घेतलास का आर्या पार खचून गेलाय ग तो मायाताई तुम्ही हे काय म्हणताय कसल्या मरण यातला कसलं दुःख एक असं सत्य ज्याच्याकडे आपण कितीही पाठ फिरवण्याचा प्रयत्न केला ना तरी ते काही माझ्या अर्जुनचा पाठलाग करणं सोडणार नाही माझ्या अर्जुनच्या प्रेमाचा विश्वासाचा गळा घोटणार सत्य म्हणजे अर्जुन हो अर्जुनचं प्रेम होतं एका मुलीवरती खूप प्रेम करायचा ग जीवन मरणाच्या आणाभाका घेतल्या होत्या आयुष्यात खूप महत्वाचं स्थान होत तिच पण आता त्याला कळलंय की त्या मुलीने अर्जुनला स्वतःच्या आयुष्यातून वगळण्याचा निर्णय घेतलाय म्हणजे ती एका दुसऱ्याच मुलाबरोबर लग्न करते जे सत्य आहे ते मी रोहितला सांगितलंय तो तयार झाला म्हणून मी लग्नाला तयार झाली पण मी अर्जुनला विसरू शकत नाहीये हे त्याला आवडत नाही एक नवरा म्हणून माझ्याबद्दल पजेसिव्ह असणं स्वाभाविक आहे पण मला दुःख यायचं होत आहे की त्याची काही चूक नसताना त्याला हे सगळं सोसावं लागतंय मी किती प्रयत्न केले तरी अर्जुनला नाही विसरू शकत काय करू मी नाही विसरू शकत पप्पा मला काही सुचत नाही तूच मला मार्ग दाखव गाननाय श्रुति यज्ञ विन